आत्मीचे प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे प्रत्येक पक्षातील राजकीय नेत्यांनी आपापल्या विधानसभेतील लोकांमध्ये भेटीगाठी वाढवल्या आहेत आणि यामध्ये काँग्रेस नेते अमोल देशमुख यांनी कन्हान येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठीने रामटेक विधानसभेची उमेदवारी दिली तरच निवडणूक लढवणार, अन्यथा शिपाई म्हणून भूमिका पार पाडू अशी स्पष्ट उक्ती दिलेली आहे। सरकारचा राजकीय धोरणात्मक गोष्टीचा उल्लेख करून जनतेच्या हितार्थ आपल्या क्षेत्रातील विधानसभेतील आमदारांनी किती काम केले असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच महाराष्ट्र राज्यात 2014 ते 2016 मध्ये 1600 पेक्षा जास्त प्रमाणात कारखाने बंद पडले, सिंचन बजेट 16% कमी झाला, शेतीपूरक मध्ये 25% घट झाली, महाराष्ट्रात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करते, 2019 जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात 800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, महाराष्ट्र मृदा लोन कमी देण्यासाठी 2 क्रमांकावर आहे, क्षेत्रात नवीन उद्योग कारखाने सुरू न होता बंद पडल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, सरकारी कंपनीचे खाजगीकरण होत आहे। पत्रकार परिषदेत रामटेक विधानसभेची माहिती सांगताना जातीनुसार मतदार कुणबी 33%, आदिवासी 31%, तेली 19% असून पारशिवनी आणि रामटेक तालुक्यातील आदिवासी भागात सामाजिक शैक्षणिक वनक्षेत्रावर आधारित उद्योग रोजगार संधी विषयी पाहिजे त्या प्रमाणात काम झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। रामटेक विधानसभा क्षेत्रात मागील 8 वर्षापासून परिसरातील समस्याविषयी जन आंदोलन, लोकांच्या आरोग्य सेवा प्रदान करून शैक्षणिक सामाजिक रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून सतत क्षेत्रातील जनसामान्याची जवळीक साधल्याने त्यांच्या विश्वासावर खरा उतरला। मागील 20 वर्षापासून प्रलंबित सर्वसामान्य लोकांच्या विविध समस्या सोडवण्याच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने रामटेक विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली तरच निवडणूक लढवणार अशी स्पष्ट उक्ती अमोल देशमुख यांनी दिली। सोशल मीडियावर अमुक उमेदवाराची तिकीट पक्के झाले अशी फिरत असली तरी अंतिम यादी येणाऱ्या 2-3 दिवसात जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले। याप्रसंगी महेश काकडे, योगेश रंगारी, इंद्रपाल वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते। म्हणजे इरिगेशन चांगलं काम झालं का म्हणू शकतो का आपण? सिम्पल एकच लाईन, 14% घट इरिगेशनच्या आणि या बजेटमध्ये शेतकऱ्यांची अवहेलना झालेली आहे पूर्णपणे सिद्ध होत होते। हे भाषणाधी सांगून राहिले जन, पण याचे टॅरिफ वाढलेले आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि इंडस्ट्रीचे पण काही त्यांनी काही कमी केलेलं नाही। सीएमनी क्लेम केलाय की नंबर 1 वर आहे, पण वस्तुस्थिती आहे 2016 पासून कर्नाटक राज्य मध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट येऊन राहिलं, त्याच्या पहिले महाराष्ट्र होत। आता जे ते आपले जन आशीर्वाद कोणची यात्रा करून राहिले, महाजनादेश, त्याच्यात हे अतिशय चूक सांगून राहिले। तिसरी गोष्ट, महाराष्ट्र सगळ्यात अग्रसर आहे फॅक्टऱ्या बंद करण्यामध्ये, यांच्या राज्यात जवळपास 1600 फॅक्टऱ्या बंद झाल्या 14, 15 आणि 16, 17 या कालाच्या कालखंडामध्ये, 14, 15 आणि 16, 17 मध्ये जवळपास 1600 फॅक्टऱ्या बंद झालेल्या आहेत। महाराष्ट्र 1 नंबरवर आहे फॅक्टऱ्या बंद होण्याच्या। पार्श्वनी एरिया आहे, ट्रायबल मध्ये ज्या 2 जिल्हा परिषद लोकसभेत समोर होते तिकडे माझं 7-8 वर्षापासून आरोग्य सेवेचं काम आहे, ट्रायबल क्लिनिकचं काम आहे, तिकडे माझं नाव चालतं रे ते सरकारवर। मौद्यामध्ये जे 3 सर्कल आहे जवळपास, तिकडे जे शिवसेनेची टीम आहे त्यांचे वैयक्तिक संबंध आहे, ते कधी तत्पर आहे माझ्यासाठी मदत करायला, हे सगळे जे 4-5 प्रमुख कारण आहे। आणि शहर जिकडे काँग्रेस घुसत नाही, अनाम झालं, पार्श्वनी झालं आणि रामटेक, हे स्वतः मी पायपायी सगळ्यांची जनसंपर्क 1-to-1 केला आहे भेटून, त्यांना सांगितलं की रामटेकच्या ह्या गोष्टी आहेत, सोमवार किंवा मंगळवारी परत बसतील,
त्यात चर्चा होईल. त्यांना तेही सांगितलं की काँग्रेसकडे निवडून येणारे नेते कमी आहे, कॉन्स्टिट्युएन्सी जास्ती आहे, फक्त अलोकेशन तुम्ही कसं करता त्याच्यावर आहे. हे मागे मी अशोक चव्हाण साहेबांनाही सांगितलं होतं, त्यांनी मग मुळात साहेबांनाही म्हटलं होतं. कारण की नागपुरात महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कमल यादव, कन्हान, नागपूर.